अपने सगळ्यांचं स्वागत करते, अभिवादन करते। मोरया फाउंडेशनचं ब्रीदवाक्यच राहिलेलं आहे एक पहल अच्छाई की ओर। त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यामध्ये काहीतरी सामाजिक उपक्रम आपण निभत असतो आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला ज्यांना खरंच ते गरज आहे अशा घटकापर्यंत पोहोचण्याचा मानस मोरया फाउंडेशनचा कायम असतो। त्या अनुषंगाने मागल्या वर्षी आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम हा ब्लाइंड स्टुडंटमध्ये घेतलेला होता। ते सुद्धा देवाने पाठवलेले स्पेशल मुलं आहे, त्यांच्यासुद्धा आम्ही आमच्या फाउंडेशनच्या सगळ्या मेंबरनी खूप सुंदर प्रकारे रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजन केलेला होता। यावर्षी ठरलं होतं की असंच काहीतरी करावं हा मानस होता। तर इथल्या सरांनी आणि ही जी शाळा आहे, ही जी वास्तू आहे, तर ही मुखपत्री विद्यार्थ्यांची शाळा आहे, तर त्यांच्यासोबत आपण हा कार्यक्रम घ्यायचा आम्ही विचार केला आणि इथल्या जे मॅनेजमेंट आहे त्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य केलं। अशा प्रकारे आजचा दिवस ठरला हा कार्यक्रमाचा आणि या विद्यार्थ्यांसोबत येऊन जो रक्षाबंधनाचा कार्यक्रम आम्ही घेतला आहे त्याच्यामध्ये सगळेजण खूप आनंदित झालेले आहे। मुलांना ज्या भेटवस्तू फाउंडेशनच्या द्वारे देण्यात आलेल्या आहे ते घेऊनसुद्धा मुलं पण खूप खुश आहेत। तर मोरया फाउंडेशन कायम अशा कार्यामध्ये अग्रसर असतं आणि फूल नाही फुलाची पाकळी ही समाजाला द्यायची ही त्यांची त्यामागची भूमिका असते। या याच्यामध्ये मला माझे जीवनसाथी जे आहे अविनाश चव्हाण फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहे, त्यांचं कायम सहकार्य असतं आणि माझ्या सदस्यासुद्धा फाउंडेशनच्या या कार्यामध्ये मला बळ देतात, मला मदत करत असतात। असं हे आमचं एक मोरया फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम आम्ही राबवित असतो। काम करायला भरपूर मोठा स्कोप आहे आणि रोजचं जरी कार्य अशा प्रकारचं करत राहिलं तरी ते संपणारं नाही आहे। फक्त प्रत्येक सामाजिक समाजामध्ये असलेल्या व्यक्तीला आपलं दायित्व कळायला पाहिजे की समाजाचं सुद्धा आपल्याला काही देणं लागतं। या उद्देशाने प्रत्येकाने जर कार्य केलं तर कार्य करायला भरपूर स्कोप आहे। आता याच्या पुढचं पाऊल असं राहणार आहे आमचं की आम्ही मागल्या वेळी जे वर्कशॉप मुखबद्री मुलांसाठी केलं होतं स्पेशली, की त्यांना एम्समध्ये नेऊन आम्ही त्यांची कार्यशाळा राबवली होती, तर असाच एक उपक्रम आता इथे मुलींसाठी करायचा मानस आहे की मुलींना काहीतरी त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी एक कार्यशाळा आम्ही येत्या काही दिवसामध्ये मुलींसाठी करणार आहे। तर तो एक आमचा फ्युचर प्लॅन आहे स्पेशल मुलींना घेऊन, की त्यांच्या शिक्षणानंतरसुद्धा त्यांनी काहीतरी आपलं कमावतेपणा आणि काहीतरी त्यांच्या आतमधलं टॅलेंट बाहेर काढण्यासाठी मोरया फाउंडेशन तत्पर राहणार आहे।